आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य मतदारसंघातून हॅट्रिक केल्याने काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी डॉक्टर आंबेडकर चौकात जल्लोष साजरा केला. शहर मध्य मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी 12,806 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नागरिकांना मिठाईचं वाटप करण्यात आलं. आमदार प्रणिती शिंदे या केवळ विकास कामांच्या जोरावर निवडून आल्याचं युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले, युवा नेते राज सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष सुहास कदम यांनी सांगितलं. नारी सप्पे भारी म्हणत आज प्रणिती शिंदे घवघवी यश मिळवलेलं आहे. आज एक मात्र सिद्ध झालंय की आज पैशासमोर आणि एक अधिकारासमोर, एक अधिकारशाहीसमोर आज जनतेचा विजय झालाय. आज प्रणितीताईंच्या कामामुळे आज प्रणितीताई विजय झालेले आहेत. अनेक जण आपले देव पाण्यात ठेवले ते प्रणिती शिंदे पडणार पडणार म्हणून. आज पण प्रणितीताई शिंदेनी आज दाखवून दिलंय नारी शक्तीमध्ये काय ताकद आहे. सोनिया गांधी देशाचे नेते आमची सोनिया गांधींनी जे 50% अधिकार दिला होता महिलांना, त्याच पार्श्वभूमीवर आज प्रणिती शिंदे आपली महिलांची ताकद दाखवून दिलेली आहे. आणि येणाऱ्या काळात ते नक्कीच सुप्रियाताई सुळे काल असंच म्हणले होते की भावी मुख्यमंत्री म्हणून आम्हाला प्रणिती शिंदेला पसंती दिली जाईल. तर माझी अशीच इच्छा सिद्ध रामेश्वरांची चरणी की आज शिवसेनेला शिव काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी पाठिंबा देऊन प्रणिती शिंदेला मुख्यमंत्री करावा एवढंच सिद्ध रामेश्वरांची चरणी प्रार्थना करू. आज सोलापूर शहरामध्ये ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. सोलापूर शहरातली जनतेने पुन्हा एकदा जाती धर्माच्या नावावर होणाऱ्या राजकारणाला आळा गाठलेला आहे आणि MIM नावाचं जे देशविघाती कृत्य करणारा पक्ष आहे त्याला रोखण्याचं काम आज प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूर शहर मतदारसंघातून केलेलं आहे. प्रणिती शिंदे यांच्या विकास कामामुळे आज जनता त्यांच्या पाठीशी उभ्या, विकास काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे जनता असते हे पुन्हा एकदा शहरमध्येच्या निकालांनी सिद्ध केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्येही आमची सत्ता असेल. आज जो प्रणिती शिंदेचा विजय आहे तो त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, प्रणिती शिंदे यांच्या कामाचा विजय आहे, तो सर्व धर्मसमभाव मानणाऱ्या लोकांचा विजय आहे. त्यामुळे या विजयाचा जल्लोष आम्ही इथं साजरा करतो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आज घवघवीत यश आज काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आलेला आहे. आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा जो धंदावत दौरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं वादळ पेटलं गेलं होतं, त्याची चिंगारी, त्याचं वणवा हा प्रथमतः सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधून पेटला गेला होता. आज हेच गाडी जी आहे आदरणीय पवार साहेबांनी ह्याच गाडीमध्ये बसून महाराष्ट्रामध्ये झंझावती दौरा केला होता. ह्या भाजप सरकारने कशा पद्धतीनं गोरगरीब जनतेची, शेतकऱ्यांची, युवा वर्गांची दिशाभूल केलेली आहे, आज तोच वणवा आज युवकांनी आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेने, शेतकऱ्यांनी आपल्या मतदानाच्या स्वरूपातून आमच्या राष्ट्रवादी पार्टी आणि काँग्रेस पार्टीला घवघवीत यश या ठिकाणी दिलेलं आहे. प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर उघड्या जीपमध्ये युवकांनी रॅलीही काढली. यावेळी दत्ता शिवयोगी, रोहित इंगळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.